नमस्कार प्रेक्षक, मराठी महाराष्ट्र मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम धनपे. आजचा नवा विषय राजकीय विषय. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठं नाव कधी काळी होतं ते म्हणजे स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे. गोपीनाथ मुंडे यांची लोकप्रियता महाराष्ट्रातल्या गावागावात खेडोपाडी माणसामाणसामध्ये होती. गोपीनाथ मुंडे यांचा फोटो आजही अनेक लोकांच्या देवाऱ्यात आहेत. गोपीनाथ मुंडे यांची लोकप्रियता तमाम देशभराने पाहिलेली आहे. खास करून भाजपने जवळून अनुभवलेली आहे. हे मी का सांगतोय, कारण भाजपने गोपीनाथ मुंडे यांची लोकप्रियता काय आहे हे 2014 ला दाखवून दिलं होतं. गोपीनाथ मुंडे हे पहिल्या यादीतले लोक नेते होते आणि गोपीनाथ मुंडे हे येणाऱ्या काळातील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहणारे होते आणि त्याच्यानंतरचं सर्वोच्च पद म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये 2 नंबरचं मंत्रीपद गोपीनाथ मुंडे यांना द्यावं लागलं असतं अशी चर्चा आहे. तितकी गोपीनाथ मुंडे यांची लोकप्रियता होती. त्याच्यानंतर जर पाहिलं तर गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांची देखील लोकप्रियता वाढत गेलेली आहे. 2019 निवडणुकीमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांची लोकप्रियता स्वतः भाजपने दाखवून दिली. गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांचा पराभव धनंजय मुंडे यांनी केला आणि त्याच्यानंतर पंकजा मुंडे यांच्या राजकारणाला उतरती कळा लागली. त्याच्यामध्ये भाजपचा सर्वात मोठा हात असल्याची चर्चा आहे. पंकजा मुंडे यांना भाजपने पुन्हा स्थान दिलं पाहिजे होतं, मात्र ते अद्यापही झालेलं नाही. पंकजा मुंडे यांची वेळोवेळी चर्चा होत राहते की पंकजा मुंडे यांना विशिष्ट स्थान मिळणार, वेगळं स्थान मिळणार, मोठं स्थान मिळणार पक्षामध्ये, मात्र अद्याप तसं आतापर्यंत होत आलेलं नाही. फक्त आणि फक्त पंकजा मुंडे यांना पक्षाच्या कार्यकारीवर घेऊन राष्ट्रीय सचिवाची बोलवण करण्यात आली. ते पद मला वाटतं फक्त पद भूषवण्यापुरतं आहे. त्यामधून कुठल्याही सामान्य माणसाची किंवा एखाद्या कार्यकर्त्याची कामं करता येत नाहीत. एखादं पद असल्यानंतर जसं अधिकृतरित्या एखाद्या व्यक्तीचं, म्हणजे एखादा माझ्यासारखा व्यक्ती जर तिथं सामान्य माणूस गेला आणि ताई माझं असं असं काम आहे असं म्हणल्यानंतर ते जर झालं तर त्या माणसाची फार मोठी मदत होत असते आणि लोकप्रियता वाढते नेत्याची. मात्र तसं होताना दिसत नाहीये. पंकजा मुंडे यांना नेहमी भाजपने कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला, त्यांची लोकप्रियता कमी करण्याचा प्रयत्न केला, खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. अनेक कार्यक्रम महाराष्ट्रात होतात, पंकजा मुंडे यांच्या जिल्ह्यात, बीड जिल्ह्यात होतात, मराठवाड्यात होतात, मात्र पंकजा मुंडे यांना साधी कल्पना देखील दिली जात नाही. ही फार मोठी दुर्दैवी आणि शोकांतिक आहे. पंकजा मुंडे एका म्हणजेच भाजपच्या राष्ट्रीय सचिव आहेत आणि तिथं त्यांना कुठल्याही प्रकारचं स्थान दिलं जात नाही एखाद्या कार्यक्रमामध्ये. कालच्याच मराठवाड्याच्या कार्यक्रमामध्ये जर पंकजा मुंडे यांना बोलवलं जात नसेल तर ही खेळी नाही तर काय आहे, हा सामान्य माणसाला पडलेला, अतिसामान्य माणसाला पडलेला प्रश्न आहे. येणाऱ्या काळामध्ये पंकजा मुंडे यांना जर मंत्रिमंडळात किंवा मग एखादी आमदार करून जर टाकलं तर भाजपचं नुकसान होऊ शकतं. खास करून देवेंद्र फडणवीसांचं फार मोठं नुकसान करू शकतं, होऊ शकतं. कारण देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा यायचं आहे, मुख्यमंत्री व्हायचं आहे. अनेक वेळा पंकजा मुंडे यांना तुम्ही जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्री आहात का असे प्रश्न विचारून माध्यमांनी देखील आणि नेते पुढाऱ्यांनी देखील विचारून हिनवलं गेलं. पंकजा मुंडे यांची तितकी लोकप्रियता आहे का असं विचारलं गेलं आणि पंकजा मुंडे यांची इतकी लोकप्रियता आहे हे मी नाही म्हणत आहे, भाजपनं सांगून दिलंय, दाखवून दिलंय की पंकजा मुंडे या
मुख्यमंत्री पदाच्या दावेदार आहेत हे भाजपने दाखवून दिलेलं आहे. आणि जर तसं त्यांना वाटत नसतं तर मला वाटतं पंकजा मुंडे या आतापर्यंत मंत्रिमंडळात दिसल्या असत्या किंवा मग त्यांना आमदारकी दरी दिली असते. पंकजा मुंडे यांची एवढी मोठी लोकप्रियता असताना त्यांना डावलून भागवत कराड यांना स्थान याचं काय कारण आहे? पंकजा मुंडे यांना डावललं आणि भागवत कराडांना स्थान दिलं हे तुम्ही आम्ही पाहिलेलं नाही का? ही न पचणारी गोष्ट आहे. ज्या प्रकारे पंकजा मुंडे यांची शक्ती प्रदर्शन होत गेलेली आहेत, पक्षाला चॅलेंज करणारी शक्ती प्रदर्शन होत आहेत, अनेक मुद्दे असे झाले की पंकजा मुंडे यांची जी काही शक्ती प्रदर्शन होती ती टोकाला गेली. अनेक कार्यकर्त्यांनी सांगितलं ताई पक्ष सोडा ताई पक्ष सोडा, पण पंकजा मुंडे यांचा संयम जो आहे तो फार मोठा आहे हे त्यामधून दिसून येतं. अनेक वेळा खच्चीकरण करण्यात आलं, अनेक वेळा वेगळी वागणूक दिली गेली, अनेक वेळा पंकजा मुंडे यांना स्थान देता देता चुकवण्यात आलं. ह्या सगळ्या गोष्टी मला वाटतं पंकजा मुंडे यांना कळत नाही का? तर कळतात, मात्र कधी काही वेळा विलाज नसतो असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. पंकजा मुंडे यांना आताच्या काळामध्ये आता विधान परिषदेच्या जागांची निवडणूक होणार आहे आणि पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांचं नाव चर्चेत आहे. पंकजा मुंडे यांना आता स्थान दिलं जाणार आहे असं बोललं जात आहे. काल माध्यमांशी बोलत असताना देखील पंकजा मुंडे यांनी सांगितलं माझी चर्चा आहे, पण आता पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतील याकडे पाहणं गरजेचं आहे हे आपण पाहिलंच आहे. मात्र पंकजा मुंडे यांना माझा असा निष्कर्ष आहे की पंकजा मुंडे यांना आमदारकी दिली जाऊ शकत नाही, विधान परिषदेवर घेतलं जाऊ शकत नाही. पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस भाजपचं आणि खास करून देवेंद्र फडणवीस यांचं दोन ठिकाणी नुकसान आहे. ते म्हणजे एक म्हणजे त्यांना विनायक मेटे यांची साथ जी आहे ती गमवावी लागेल, ती वोट बँक गमवावी लागेल. दुसरं म्हणजे पंकजा मुंडे यांना आमदार करून त्यांना मुख्यमंत्री पद गमवावं लागेल, म्हणजे भाजपला मेटेंची साथ गमवावी लागेल आणि फडणवीसांना मुख्यमंत्री पद गमवावं लागेल. त्याचं कारण असं आहे की उद्या पंकजा मुंडे यांना जर आमदार केलं तर त्या महाराष्ट्रभर फिरणार आहे. फार मोठी क्रेज त्यांची आहे, फार मोठी लोकप्रियता आहे, लाखोंचा जनसमुदाय पंकजा मुंडे यांच्याकडे आहे. तो सध्या शांत आहे, पंकजा मुंडे शांत आहेत म्हणून तो शांत आहे. जेव्हा कधी का हुंकार किंवा मग ब्रश शब्द बाहेर काढतील तेव्हा महाराष्ट्रभरामध्ये गोंधळ उडणार आहे. भाजपच्या हे तंतोतंत लक्षात येत आहे की पंकजा मुंडे यांना जर यदा कदाचित आपण आमदारकी दिली तर पंकजा मुंडे जिल्हा न जिल्हा गाव ना गाव येणाऱ्या 2 वर्षामध्ये पिंजून काढतील आणि 2024 निवडणुकीनंतर पंकजा मुंडे यांना ना इलाजानं मुख्यमंत्री करावं लागणार आहे. जेव्हा पंकजा मुंडे म्हणतात की मी जनतेचे मनातली मुख्यमंत्री आहे ते पंकजा मुंडे यांचं खोटं नाही हे भाजपला देखील माहित आहे की पंकजा मुंडे यांची लोकप्रियता फार मोठी आहे आणि जनतेच्या कलानुसार जनतेचे जी काही पॉवरफुल नेतृत्व आहे जनतेच्या मनातलं नेतृत्व आहे त्याच्या जोरावर पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करावंच लागणार आहे हे भाजपला देखील माहित आहे. त्याच्यामुळं पंकजा मुंडे यांना पदापासून दूर ठेवलं जात आहे. अन्यथा भागवत कराडांना आमदारकी द्यायचं काही कारण नाही, स्थान द्यायचं काही कारण नाही. तिथे पंकजा मुंडे यांना देखील घेतलं जाऊ शकत होतं. मात्र ज्या प्रकारे पंकजा मुंडे यांनी शक्ती प्रदर्शन करून पक्षाला आव्हान देण्याचं काम केलं ते भाजपला नडलं, त्यामुळे पंकजा मुंडे यांना वेळोवेळी कोंडीत पकडण्याचं काम केलं जात आहे. हे मी सांगत नाहीये, वारंवार सांगतोय की मी सांगत नाहीये, हे भाजपने सिद्ध करून दिलंय की येणाऱ्या काळामध्ये पंकजा मुंडे यांना जर स्थान दिलं तर भाजपला 2 ठिकाणी नुकसानही सहन करावं लागतं. एक आमदार विनायक मेटे आणि दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद गमवावं लागेल. मुख्यमंत्रीपद भाजपाकडे राहील पण पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्रीपद द्यावं लागणार आहे. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. यावर तुम्हाला काय वाटतं तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जास्तीत जास्त शेअर करा.
चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि त्यापेक्षाही आम्हाला तुम्हाला काही द्यायचं असेल, आमच्यावर प्रेम व्यक्त करायचं असेल, तर डाउनलोडच्या बाजूला थँक्स नावाचं ऑप्शन आहे, त्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही आम्हाला 40, 100, 200 ते 1000 रुपये मदत करू शकता। ती मदत आमच्यासाठी लाख मोलाची असेल, आणि तुम्ही जर ती केली तर त्यासाठी आम्ही आताच आभार व्यक्त करतोय आणि इथेच थांबतोय। पुन्हा भेटूयात नव्या विषयामध्ये। नमस्कार। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी मराठी महाराष्ट्रला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।